Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अंबिके, रावसाहेब विरुद्ध सारंगचा हा संघर्ष जोरदार पेट घेणार अशी चिन्ह मला दिसत आहेत. आणि ह्या आगीत आपली आहुती जाण्यापेक्षा हे दागिने घेऊन कल्टी मारण्याची जास्त गरज आहे. आणि हीच ती योग्य वेळ आहे. अंबिका, निघायचं ना? नुसतं निघूया नको, गायब होऊया, नाही तर अदृश्य होऊया. कारण का एकदा का हाताला सापडलं ना तर कर्माने मेलो म्हणून समजा. अरे विदेशात जाऊया ना. नेपाळ, थायलंड, मॉरिशियस, मलेशिया, बोल कुठे जाऊया? ड्रीम बॉय तुम्ही हो, तुम्ही माझ्या स्वप्नातले राजकुमार आहात की नाही? पण काय आहे ना, विमान समजून तुम्ही टमटम मध्ये बसलात आणि विदेशात निघालात. नाही बाहेर या, टमटम मधून बाहेर या. काय इतके सगळे दागिने आपल्याला एका खेपेला नाही नेता येणार. का नाही? का नाही म्हणजे ते सगळे दागिने जॅकेट मध्ये मावतील. अहो संशय नाही का येणार, बोभाटा होईल. म्हणजे आपल्याला सावध राहावं लागेल, एक एक करून सगळा माल हडप करावा लागेल. म्हणजे नाही का चिमणी कशी एक एक काडी नेते आपल्या घरट्यासाठी आणि घरट बनवते, अगदी तसंच. किंवा त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया का, आपण हळूहळू ना खूप सारे पैसे चोरूया. हा, आणि एकदा का पैसे जमा झाले ना की इकडनं गुल व्हायचं. मग या चिमणीचा हा चिमणा या काडीपासून सुरुवात करतोय. दागिने तू आतलं पोहून ठेव, मी आलोच. शब्बास, म्हणून मी बिंदास्त असतो. एखादं काम तुझ्यावर ते सोपवलं की ते यशस्वीरित्या तू पार पाडणार खात्री असते मला. त्याच्यामध्ये ती ऊर्जा आहे, दूरदृष्टी आहे, हिंमत आहे. माझा वारसा पुढे कोण चालवेल? तू नाही तर आमचा सारंग नासका कांदा कसा काय निघाला कोणा स्टॉक नाही. पण आर्यामध्ये ते सगळे गुण आहेत बरं का, तुझ्यासारखीच आहे ते. माझे सगळे गुण आर्यात उतरलेत, हुशार, बुद्धिमान, हिंमतवाली. कधी कधी वाटतं आर्या ही मुलगा म्हणून जन्माला यायला पाहिजे होती. तसं झालं असतं तर एकीकडे आर्या, एकीकडे तू, असा मस्त वाघासारखा फिरलो असतो मी. दादा, एक विचारायचं होतं, आत्मारामला आपण कशासाठी? तुमच्या डोक्यात नक्की काहीतरी खास असणार. बघायचे विरोध होऊ न देता स्वाभिमान कसा चिरडायचा दाखवतो मी तुझ्यासाठी एक नवीन धडा. चल. श्रीखंड आणायला चाललो होतो, मग ते आज मला कळलं की आज पुऱ्यांचा बेत आहे, म्हटलं आपण जाऊन श्रीखंड आणूया. नाही का, येऊ का मी? श्रीखंड आणायला चाललात काहीच हरकत नाही, पण मग दागिन्यांची पिशवी घेऊन कशाला चाललाय? ही दागिन्यांची पिशवी आहे. मग मला वाटलं की अशीच आपली पिशवी आहे. मला कळलंच नाही ना की दागिन्यांची पिशवी कुठली आहे ती. मी आपली घेतली आणि निघालो सरळ. बरोबर, काही हरकत नाही, चुकून झालंय ना, दुसरी एखादी पिशवी घेऊन जा, काहीच हरकत नाहीये. नाही, मी आता जाणारच नाही. म्हणजे कशाला जायचं? आता इथलं सगळं तुमच्या ताब्यात आलेलं आहे, तर मी जाणार आणि श्रीखंड आणणार. तसंही तुम्हाला मी आणलेलं श्रीखंड आवडणारच नाही, नाही का? ठीक आहे, तुम्हाला जे समजायचंय ते समजा, पण दागिने आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आणून द्या. चल मुक्ता, स्वयंपाकघरात जाऊ. नको मोठी आई, मी तिकडं आलेलं त्यांना नाही आवडणार.
मी सांगते ना तुला, गुपचूप चल. आणि खोलीच्या बाहेर मी घरभर फिरायला नाही पडलेले. तू सून म्हणून या घरात आल्यानंतर तुझे सगळे अधिकार तुला देणं ही जबाबदारी आहे माझी. दत्ता भाऊ, आणून द्या हा सगळं. हो चल भाऊ. पण चल चल. तुला जमणार नाही असं तुला मला सांगायचंय का? नाही तसं असेल तर स्पष्टपणे सांग. नाही तसं नाही मालक, मला वाजवायचंय पण माव शरीर मला साथ देत नाही ना. नवरात्रीत पण माझ्या जीवाचा हाल तुम्ही पाहिलेत मालक. एवढ्या मोठ्या आनंदामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते तुला, आता ह्याच्यापेक्षा आणखीन मोठा सन्मान काय असू शकतो? आणि बघ, नवरात्रामध्ये 9 दिवसाचे 20,000 दिले होते, आता फक्त 2 दिवसाचे 20,000 देतो. त्यापेक्षा अंगठ लावलेले कागद परत द्या म्हणू. पैशांचं काय नाही हो मालक, पण वाजविताना मधीच तारास झाला तर मग रंगाचा बेरंग होईल ना. नाही होणार, त्रास झाला तर थांबू आपण, काही फरक पडत नाही मला, काही बेरंग वगैरे होणार नाही. अरे आमच्या विजयामध्ये संबळचा आवाज हा, ही हाऊस आहे आमची, आहे ना, हौसेसाठी तुला सांगतोय आम्ही वाजवायला. मग वाजवतोस ना? म्हणजे नक्की समजू ना मी. होय मग. श्रीधरला सांग ऍडव्हान्स द्यायला. हो. प्रत्येक क्षणाक्षणाला तो मुकर आहे याची त्याला जाणीव करून द्यायची. प्रत्येक क्षणाला जेवढा अपमान करता येईल तेवढा करत राहायचा. नोकर कधीही व्याही होऊ शकत नाही आणि नोकराची मुलगी कधीही सून होऊ शकत नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.